नमस्कार, बेसिक्स ऑफ शेल स्क्रिप्टिंग वरील पाठात आपले स्वागत। या पाठात शिकणार आहोत सिस्टम व्हेरिएबल्स, यूजर डिफाइंड व्हेरिएबल्स आणि कीबोर्डवरून यूजर इनपुट स्वीकारणे। या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचे ज्ञान असावे, नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या। या पाठासाठी आपण वापरू Ubuntu Linux 12.04 ऑपरेटिंग सिस्टम आणि GNU Bash वर्जन 4.1.10। सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे। आता व्हेरिएबल्सचा परिचय करून घेऊ। बॅश व्हेरिएबल्स मध्ये माहिती तात्पुरती संचित केली जाते। हे व्हेरिएबल्स सदर प्रोग्राम चालू असताना कधीही वापरता येतात। व्हेरिएबल्सचे दोन प्रकार आहेत, सिस्टम व्हेरिएबल्स, यूजर डिफाइंड व्हेरिएबल्स। सिस्टम व्हेरिएबल्सची निर्मिती व व्यवस्थापन लिनक्स बॅश शेल स्वतःच करते। ही कॅपिटल अक्षरात घोषित केलेली असतात। सामान्यतः वापरली जाणारी सिस्टम व्हेरिएबल्स म्हणजे बॅश वर्जन, होस्ट नेम, होम इत्यादी। तुमच्या कीबोर्डवरील कंट्रोल ऑल्ट आणि टी एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा। टाइप करा सेट आणि एंटर दाबा। हे सर्व सिस्टम व्हेरिएबल्स दाखवेल। किंवा सर्व सिस्टम व्हेरिएबल्स बघण्यासाठी env किंवा print env देखील टाइप करू शकता। प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ। टाइप करा echo स्पेस डबल कोट्स मध्ये डॉलर साइन होस्ट नेम। आता एंटर दाबा। सिस्टमचे होस्ट नेम दाखवले जाईल। आता होम डायरेक्टरीचा संपूर्ण पाथ मिळू। टाइप करा echo स्पेस डबल कोट्स मध्ये डॉलर साइन होम कॅपिटल मध्ये, एंटर दाबा। यूजरच्या होम डायरेक्टरीचा संपूर्ण पाथ दाखवला जाईल। टाइप करा echo स्पेस डबल कोट्स मध्ये होम कॅपिटल मध्ये, एंटर दाबा। हे केवळ होम असे दाखवेल। होम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही। ती व्हॅल्यू दाखवण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलच्या सुरुवातीला डॉलरचे चिन्ह वापरावे लागते। स्लाइड्सवर परत जाऊ। यूजर डिफाइंड व्हेरिएबल्स, ह्या व्हेरिएबल्सची निर्मिती आणि व्यवस्थापन यूजरद्वारे होते। यूजर डिफाइंड व्हेरिएबल्सची नावे अपर केस मध्ये लिहिणे टाळावे, त्यामुळे यूजर डिफाइंड आणि सिस्टम व्हेरिएबल्स मध्ये फरक करणे सोपे होते। टर्मिनलवर परत जाऊ। टाइप करा यूजरनेम इक्वल टू साइन सुनीता। यूजरनेम इक्वल टू साइन आणि सुनीता ह्यामध्ये कोणतीही ब्लँक स्पेस असणार नाही याची खात्री करा। एंटर दाबा। यूजरनेम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाइप करा echo स्पेस डबल कोट्स मध्ये डॉलर साइन यूजरनेम, एंटर दाबा। हे टर्मिनलवर सुनीता दाखवेल। व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकता येऊ शकते। स्लाइडवर जाऊ। व्हेरिएबलला दिलेली व्हॅल्यू अनसेट कमांडद्वारे काढून टाकता येते। अनसेट व्हेरिएबल नेम असा त्याचा सिंटॅक्स आहे। यूजरनेम हे आपले व्हेरिएबल असलेले उदाहरण वापरू। टर्मिनलवर जाऊन टाइप करा अनसेट स्पेस यूजरनेम आणि एंटर दाबा। तपासण्यासाठी टाइप करा echo स्पेस डबल कोट्स मध्ये डॉलर साइन यूजरनेम आणि एंटर दाबा। टर्मिनलवर काहीही दाखवले जाणार नाही, याचा अर्थ यूजरनेम या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकली आहे। स्लाइडवर जाऊ। ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल्स। शेल स्क्रिप्ट मध्ये यूजर डिफाइंड व्हेरिएबल्स ग्लोबल किंवा लोकल म्हणून घोषित करता येतात। डिफॉल्ट रूपात सर्व व्हेरिएबल्स ग्लोबल म्हणून घोषित असतात, म्हणजेच फंक्शनच्या आत आणि बाहेर त्यांची व्हॅल्यू तीच राहते।
आता व्हेरिएबल्स ग्लोबल आणि लोकल म्हणून कसे घोषित करायचे ते पाहू. टर्मिनलवर जाऊन टाइप करा gedit स्पेस g_variable.sh स्पेस ampersandचे चिन्ह. gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. g_variable.sh हे फाईलचे नाव आहे. आणि ampersand चिन्ह प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी लिहिले जाते. एंटर दाबा. येथे दाखवलेला कोड g_variable.sh ह्या फाईलमध्ये टाइप करू. आता कोड समजून घेऊ. पहिली ओळ ज्यात हॅश आणि एक्सक्लेमेशन चिन्ह आहे तिला शीबँग किंवा बँग लाईन म्हणतात. युजरनेम इज इक्वल टू सुनीता हे यूजर डिफाइंड व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित केले आहे. इको हे फंक्शनच्या बाहेरील स्ट्रिंग दाखवेल आणि $username हे युजरनेम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल. अशा प्रकारे बॅश स्क्रिप्ट मध्ये फंक्शन घोषित केले जाते. फंक्शन्स बद्दल अधिक माहिती पुढील काही पाठांमध्ये जाणून घेऊ. ही फंक्शनची बॉडी आहे. येथे युजरनेमच्या व्हॅल्यू सहित फंक्शनच्या आतील आणखी एक मेसेज दाखवला जाईल. येथे फंक्शन कॉल करू. हा आपला कोड आहे. कार्यान्वित करू. टर्मिनलवर जाऊ. प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. प्रथम फाइल कार्यान्वित करण्यायोग्य बनवणे गरजेचे आहे. टाइप करा chmod स्पेस प्लस एक्स स्पेस g_variable.sh आणि एंटर दाबा. टाइप करा /g_variable.sh. एंटर दाबा. आउटपुट बघा. फंक्शनच्या बाहेर युजरनेमला सुनीता ही व्हॅल्यू मिळेल. फंक्शनच्या आत देखील युजरनेमला सुनीता हीच व्हॅल्यू मिळेल. कारण युजरनेम हे फंक्शनच्या बाहेर ग्लोबल म्हणून घोषित केले आहे. आता लोकल व्हेरिएबल कसे घोषित करायचे ते पाहू. टाइप करा gedit स्पेस l_variable.sh स्पेस ampersandचे चिन्ह. एंटर दाबा. दाखवलेला कोड l_variable.sh ह्या फाईलमध्ये टाइप करा. कोड समजून घेऊ. फंक्शनच्या आतील एका अतिरिक्त ओळीखेरीज उरलेला कोड पूर्वीप्रमाणेच. फंक्शन ब्लॉकच्या आत लोकल स्पेस युजरनेम इक्वल्स टू जॅक अशी ओळ आहे. ह्यामुळे युजरनेम ह्या लोकल व्हेरिएबलला नवी व्हॅल्यू मिळेल. आता टर्मिनलवर जा. फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनू. टाइप करा chmod स्पेस प्लस एक्स स्पेस l_variable.sh. एंटर दाबा. टाइप करा /l_variable.sh. एंटर दाबा. आउटपुट दाखवले जाईल. फंक्शनच्या बाहेर युजरनेम सुनीता ही व्हॅल्यू घेईल. तर फंक्शनच्या आत युजरनेम जॅक ही व्हॅल्यू घेईल. कारण फंक्शनमधील युजरनेम ह्या लोकल व्हेरिएबलला ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता कीबोर्डवरून यूजर इनपुट कसा मिळवायचा ते पाहू. कीबोर्डवरून इनपुट स्वीकारण्यासाठी रीड कमांड वापरली जाते. याचा उपयोग यूजर डिफाइंड व्हेरिएबलला इनपुट व्हॅल्यू देण्यासाठी होतो. रीड कमांडचा सिंटॅक्स असा आहे. रीड स्पेस -p स्पेस डबल कोट्स मध्ये प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट ही केवळ स्ट्रिंग आहे जी यूजर इनपुटची वाट बघते. तुम्ही येथे स्वतःची स्ट्रिंग देखील वापरू शकता. आता टर्मिनलवर जाऊ. टाइप करा gedit स्पेस read.sh स्पेस ampersandचे चिन्ह. एंटर दाबा. दाखवलेला कोड तुमच्या read.sh या फाईलमध्ये टाइप करा. आता कोड समजून घेऊ. या उदाहरणात यूजर कीबोर्डवरून इनपुट देईल. ही बँग लाईन आहे. येथे -p मुळे नव्या ओळीवर न जाता प्रॉम्प्ट दाखवला जाईल आणि कीबोर्डद्वारे इनपुट घेतले जाईल. यूजर इनपुट युजरनेम ह्या व्हेरिएबलमध्ये संचित केले जाईल. इको कमांड मेसेज दाखवेल हॅलो आणि युजरने कीबोर्डद्वारे दिलेले नाव. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत जाऊ. टाइप करा chmod स्पेस प्लस एक्स स्पेस read.sh. एंटर दाबा. टाइप करा
read.sh आणि enter दाबा. येथे enter username असे दाखवले जाईल. अश्विनी टाइप करून enter दाबा. Hello अश्विनी असा मेसेज दाखवला जाईल. अश्विनी ही इनपुट व्हॅल्यू username या user defined variable ला दिली गेली. स्लाइड्स वर परत जाऊ. थोडक्यात आपण शिकलो सिस्टम व्हेरिएबल्स, यूजर डिफाइंड व्हेरिएबल्स, कीबोर्ड वरून यूजर इनपुट स्वीकारणे. असाइनमेंट म्हणून पुढील सिस्टम व्हेरिएबल्स मिळवण्यासाठी साधा बॅश प्रोग्राम लिहा. पीडब्ल्यूडी आणि लॉग नेम. साधा बॅश प्रोग्राम लिहा जो यूजरला यूजरनेम विचारेल. जर यूजरने 10 सेकंदात काहीही टाइप केले नाही तर तो प्रोग्राम मधून बाहेर पडेल. मदत read-t 10-p स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.